आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, महानकारी न्यूज सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. रणजितसिंह पाटील यांना विजयी करा. सौ रेखादेवी माने पाटील बहुजन विकास आघाडीत सत्तेत येणार. सौ उज्ज्वला उल्हास पाटील. शिरोळ नगरपालिकेच्या निवडणुकीत बहुजन विकास आघाडीनं ताकदीनं प्रचार सुरू केला आहे. प्रभाग एक मध्ये सौ रेखादेवी माने पाटील आणि सौ उज्ज्वला पाटील यांनी प्रचारात आघाडी मिळवली आहे. कपबशी या चिन्हाचा प्रचार करत बहुजन विकास आघाडीचे उमेदवार नगराध्यक्ष आणि नगरसेवक पदासाठी विजयी व्हावेत अशी भूमिका पदयात्रेतून बहुजन विकास आघाडीच्या महिला नेत्या सौ रेखादेवी दिलीपराव माने पाटील, सौ उज्ज्वला उल्हासदादा पाटील यांनी मांडली आहे. आज त्यांनी दत्तनगर आशीर्वाद कॉलनी व अन्य विभागात मतदारांशी थेट संवाद साधला. माझा मुलगा रणजितसिंह पाटील नगराध्यक्षाला उभा राहिले, माधुरी पाटील नगरसेवकला, सचिन माळी नगरसेवकला उभा राहिलेले. त्यांना सगळ्यांनी अगदी बहुघोष मताने तो निवडून द्यावं एवढंच त्यांच्याकडे विनंती. आणि इथली कामं शिरोळची म्हणजे अग्रगण्य येणं आधी शहराला लाजवील अशा प्रकारे ही सगळी मंडळी करणार आहेत आणि सगळ्या गावाच्या शुभेच्छा असाव्यात. बहुजन विकास आघाडीचे चिन्ह कबशी आहे आणि कबशी ही रोज हातात येणारी वस्तू आहे. त्यांना सगळ्यांनी कबशीला मतदान करा, भरपूर भरघोष मताने विजयी करा. आणि कबशी हे चिन्ह दररोज सगळ्यांना सकाळी हातात येऊन सगळं आठवण येण्यासारखं आहे. आणि आम्ही तालुक्याचा विकास केला तसा गावाचाही विकास करायला तुम्ही सगळ्यांनी संधी द्या एवढेच मी सगळ्यांना विनंती करते. बहुजन विकास आघाडीनं कबशी हे चिन्ह प्रत्येक घरात पोहोचावं यासाठी जोराचे प्रयत्न सुरू केले आहेत. महानकर न्यूज साठी दत्तनगरहून ऋषिकेश बावचे.